करवी तालुक्यातील सांगरुळी इथल्या श्री दत्त मंदिरात दत्तजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं एकोणीस पासून गुरुचरित्र पारायण करण्यात आलं सात दिवस भजन कीर्तन असे कार्यक्रम पार पडले मंगळवारी सव्वीस डिसेंबरला मुख्य जन्मकाळ सोहळा पार पडला करवी तालुक्यातील सांगरुळ इथल्या श्री दत्त मंदिरमध्ये श्री दत्त गणेश, कला क्रीडा सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेल्या पंचावन्न वर्षांपासून निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षी दत्तजयंती सप्ताहानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण करण्यात आलं यावेळी सात दिवस भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मंगळवारी दत्तजयंती दिवशी पहाटे महाअभिषेक आणि होम हवन झाला सायंकाळी जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली दुसऱ्या दिवशी महाप्रसादानं दत्तजयंती उत्सवाची सांगता झाली